नागपूर जिल्ह्यातील रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोथिया पालोरा जिल्हा परिषद सर्कल आणि संपूर्ण रामटेक पंचायत समिती अंतर्गत नरेगा व मनरेगा योजनेअंतर्गत चालविण्यात आलेल्या वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम योजनेत 80 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुसेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र डोंगरे यांनी केला आहे. राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा व नरेगा योजनेअंतर्गत रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळासह अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्यात आली होती. मात्र या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार तक्रारदाराने फेब्रुवारी महिन्यात केली होती. 2024 पंचायत समिती रामटेक BDO जयसिंग जाधव यांच्याकडे तक्रार करून 5 महिने उलटले तरी चौकशी व कारवाई झालेली नाही असा देखील आरोप लावण्यात आला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं काम इथे बोगस प्रमाणे प्रकारे झालेलं आहे. मी ह्या सदर कामाची तक्रार 2024 दिली होती, परंतु BDO चौकशी टाळाटाळ करत होते, मला लालच देत होते पैशाची, परंतु चौकशी करायस तयार नव्हते. मी स्वतः चौकशी करायला आल्या असताना इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये फक्त 1 फुटाची भिंत बांधलेली आहे, मागे एक गड्डा केलेला आहे, वरती कुठल्याही प्रकारची शीट टाकलेली नाही आहे, पेंट मारलेला नाही, कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफिंग केलेली नाही व सदर बिल उचलना केलेली आहे. बिल माझ्या हातात आहे, 1,13,000 रुपये यांनी बिल मारलेलं आहे. अपूर्ण कामाची MB बनवलेली आहे. अभियंता चमन मेश्राम याच्यात सर्वस्वी दोषी आहे, त्यांनी खोटी MB खोटे बिल लावून पैशाचं बिल मारलेलं आहे आणि हे बिल नरेगा 4 महिन्यात 5 महिन्यात पाठवून देते. याचा अर्थ असा की पूर्ण कामाची खोटी MB बनवून पैसे उचलना करण्यात सर्वस्वी जबाबदार चमन मेश्राम आहे आणि चौकशी टाळाटाळ करणारा जो आहे तो पंचायत समिती चा BDO श्री जाधव साहेब आहेत. 82 लाखांचा भ्रष्टाचार आहे हा पूर्ण तालुक्यात. नरेगा अंतर्गत सर्वात भ्रष्टाचारी जर नरेगा असेल तर रामटेक तालुक्यात. यामध्ये मध्यकाळात लोकसभा निवडणुका होत्या, त्यामध्ये सर्वांच्या जवळपास नियुक्ती झाल्यामुळे त्या कालामध्ये चौकशी झाली नाही. त्यानंतर पोलीस भरती आणि इतर ऑफिशियल कामं असल्यामुळे थोडासा विलंब झाला ही मान्य आहे, परंतु ही लवकरच चौकशी पूर्ण करण्यात येईल.